आजही 24 तास एक पाऊल पुढे. आज सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र शासनाच्या बार बंदीच्या डान्स बार बंदीच्या विरोधात अशा प्रकारचा निकाल दिला आणि त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत. ह्या सगळ्याची सुरुवात कुठे झाली इकडे मी तुम्हाला देतो. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांनी 2005 साली मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली जाईल असं स्पष्ट आश्वासन त्यावेळी दिलेलं होतं. विवेक पंडित यांच्याशी आज आम्ही बातचीत केली. 2005 साली विधानसभेत एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि तो निर्णय होता राज्यभर डान्स बंदी लागू करण्यासंदर्भातला. आणि हा निर्णय जो आला तो शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीमुळे. शेकापचे आमदार विवेक पाटील आपल्या बरोबर आहेत. पाटील साहेब, तुमच्या लक्षवेधीने राज्यात एवढा मोठा निर्णय लागू झाला, परंतु आज तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि पुन्हा राज्यात डान्स सुरू होणार, डान्स बार सुरू होणार आहेत, आपली काय भावना आहे? नाही, भावना माझी निश्चितच ह्याच्याबद्दल तीव्र आहे, धिक्कार करण्यासारखी आहे. आता तरी माझी अपेक्षा आहे का राज्य, आता आम्ही विधिमंडळात मागणी करणार आहोत की आत्ता तरी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटीच्या आधारे हा कायदा रद्द बद्दल केलेला आहे त्या त्रुटीची सुधारणा तातडीने केली पाहिजे. ज्येष्ठ अशा विधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पनवेल नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू होते, त्यामुळे तुम्ही खरं तर हा विषय विधानसभेत आणला होता. आता कोर्टाच्या निर्णयानंतर जर बार सुरू झाले तर शेकापची भूमिका काय असणार? राज्य शासन ह्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना पाठिंबा घालत असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं 100% आम्ही आंदोलन करून ठाणे नवी मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे डान्स बार आम्ही चालू देणार नाही हा आमचा पक्षाचा निर्णय असेल. विवेक पाटील यांच्या लक्षवेधीमुळे डान्स बार बंदीचा ऐतिहासिक निर्णय झाला, त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आता ठोस भूमिका घ्यावी आणि जे काही लुपोल्स होते ते लुपोल्स दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पुन्हा राज्यात डान्स बार बंदी लागू व्हावी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. आपण पाहता ज्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती विवेक पाटील यांची आजची प्रतिक्रिया काय होती ती आपण पाहिलीत. त्या काळामध्ये पनवेल किंवा नवी मुंबई, वाशी या सर्व भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे डान्स बार आलेले होते. त्याच वेळेला एक्सप्रेस वे झालेला होता आणि पुण्याहून अनेक धनिक बाळं आपल्या मित्रमैत्रिणींसह मौज मजा करायला म्हणून या डान्स बारमध्ये येत होते आणि तिथून रात्री बेधुंदपणे गाड्या चालवत होते. त्याने अनेक अपघात झाले, निष्पाप बळी गेले आणि त्याहीपेक्षा सुद्धा या बार बालांवर पैसे उरवण्यात अनेकांचं आपलं महिन्याचं उत्पन्न एकेका दिवसात खर्च व्हायला लागलं. त्यातून कुठेतरी भ्रष्टाचार जास्त वाढायला लागला, कुठेतरी गुन्हेगारी वाढायला लागली. या सगळ्याला उपाय म्हणून डान्स बार बंदी महाराष्ट्रात आली. त्याच्यावर बार ओनर्स असोसिएशननी हायकोर्टात याचिका दाखल केली, तिथे महाराष्ट्र शासन हरलं. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर तिथेही महाराष्ट्र शासनाला आज पराभव पत्करावा लागला. या सगळ्यात महाराष्ट्र शासन कुठे कमी पडलं की काय याची चिकित्सा मीमांसा सुप्रीम कोर्टाच्या अनेक वकील आहेत त्यांच्या बरोबर बसून या नंतरच्या कार्यक्रमात मी करणार आहे. परंतु आत्ताचा हा कार्यक्रम आहे तुमच्या मतांसाठी. आपल्या सोबत आत्ता आहेत वैभव कौशल्य नांदेड. वैभव कौशल्य नांदेड, बोला तुमचं मत. सर, आज निर्णय बरोबर आहे वैभव कौशल्य, बोला. वैभव कौशल्य नांदेडून आपल्याला सांगतायत की हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. नांदेड असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, मुंबई बाहेरचे प्रेक्षक सुद्धा हा कार्यक्रम बघून आणि त्याहीपेक्षा आज दिवसभरातलं आमचं बातमीपत्र बघून हेच सांगतायत की हा निर्णय महाराष्ट्राला अत्यंत घातक आहे. आज आर आर पाटील यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की आर आर पाटील यांना सुद्धा या निर्णयानं कुठेतरी एक धक्का बसला होता आणि त्यांच्या बोलण्यातनं ते स्पष्ट जाणवत होतं. प्रेक्षकांनाही तोच धक्का बसला आहे, तो व्यक्त करण्याकरता आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. आपण जरूर फोन करा. झी 24 तास एक पाऊल पुढे.